यस सर, बोला। नमस्कार मंडळी, वाजले आहेत 9:30, जे 2 तासाच्या वर झालेले आहेत आणि आपण फक्त किती झाले आहेत 96 किलोमीटर, म्हणजे 2 सव्वा तासात 96 किलोमीटर झालेले आहेत आणि आपण आता नागोठणे आणि कोलाडच्या बरोबर मध्ये आहोत आणि आता आपण निघालो आहोत मार्लेश्वरला। जायला माझ्या मते 5-6 वाजतील। रस्ता भरपूर खराब आहे, म्हणजे आतापर्यंत तरी बेकार रस्ता भेटलाय, पुढे अजून किती खराब असेल काय माहित। गाडी पिकअप नाही घेत आहे। बघा, घुसू नकोस मधी। म्हणजे बेकार, म्हणजे एकदम बेकार रस्ता। खड्डा कुठे भेटेल असं सांगताच येत नाही। अरे रे 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 रे, रस्ताच नाही पुढे। आरसे 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 लावले नाही, आरसा लावला पाहिजे। बरोबर जर हे रस्ते बरोबर बनले एकदम मस्तपैकी आणि 4 लेन, गोव्याला पोचायला 8 ते 8.5 तास लागतील बाईकनी, जर रस्ते चांगले असतील तर। असा रस्ता असेल तर काय नाही करू शकत। हा काँक्रिटीकरण केलंय, किती मस्त रस्ता आणि पाटी एकदम। ओके, जरा थोडाफार चांगला रस्ता दिसतोय। ऍक्च्युली पहिला जो रोड होता डांबराचा, त्याला खड्डे नव्हते, रस्ता एकदम मस्त होता आणि आता जो रस्ता बनवला लोकांनी पूर्ण वाट लावून ठेवले। 4 लेन केला आहे पण काय कामाचं ना।
हे ते काही सांगताच येत नाही. माणसं कुठून पण कशी पण कधी पण येतात ते बघा. चहा पियासाठी थांबलो होतो. कशोडी घाटाची सुरुवात झालेली आहे जस्ट. आणि आपण आता सध्या कशोडी घाटात आहोत. स्टार्टिंग पासून इथपर्यंत तरी रस्ता एकदम फुल फोरलेन आहे. पुढे बोगद्याचं काम चालू आहे. तिथून मग सर बोला. थोडा उशीर झाला तर चालेल. बरोबर चुकीचं आलो का? मेंदू बाहेर पडलेले लय बघितलं या अशा गडबडीत. मी आरामातच आलो मी एकदम. तुम्हाला जायला एवढ्याच्या जागेतून गाडी काढताय? हा त्या ट्रक वाल्याने अचानक बाहेर काढली. पाठी थांबा तरी अशी बाहेर काढली. थांब ठीक आहे थँक्यू.
आणि हा रस्ता जाणार खेडकडे. चला परत आपल्याला हायवे लागलेला आहे 19 खेड. चलो चला आता रस्ता तर सेमच आहे एवढं काय नाही, बॅटरी पण जरा प्रिझर्व करायची आहे. भेटू थोड्या वेळानंतर. परशुराम घाटाची सुरुवात झालेली आहे, फोर लेन केलंय तर मला वाटत नाही घाट असेल करून. तर चिपळूणच्या जवळपास आलोय आपण आणि परशुराम घाट सुरू झालेला आहे. घाट उतरल्यावर उतरता म्हणजे उतरल्याच्या थोड्या वेळानंतर आपल्याला चिपळूण लागेल. हा घाट म्हणजे घाटासारखा रस्ता सुरूच नाही, म्हणजे घाटच नाही आता. हे पहिला जो घाट होता तो घाट म्हणजे आता हे फोर लेन रस्ता चांगला बनवला. ब्रेक 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 लागला नशीब. मधी काम चालू आहे पण मस्त. खेड सोडलं जसं आपण कशिडी घाट उतरलो त्यानंतर जो सुसाट रस्ता फोर लेन एकदम कॉन्क्रीट रस्ता होता तो आता इथपर्यंत होता. परशुराम घाट सुरू होईपर्यंत म्हणजे सुरू झाला मला वाटतं 1-2 किलोमीटर सुरू झाला आणि नंतर मग परत असाच चालू झाला. रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता काम आहेत, कधीपर्यंत बनतं आहे पण आहे. हा पॅच आहे बेकार. ओके इथे एकदा थांबले तर भरपूर टपऱ्या होत्या. इथे एकदा थांबलेलो परशुराम मंदिर आतमध्ये आहे वरती गेल्यावर. रस्ता संपला आणि चांगला रस्ता सुरू. पागल झाला. ओके चांगला रस्ता सुरू झालाय केवढा अशी माहित नाही. चला मग पुढचा घाट दिसला की मग चालू करूया. परशुराम घाट पण संपलाय. संगमेश्वर वरनं आपण आता लेफ्ट घेतलेला आहे मार्लेश्वर साठी. 35 किलोमीटर आहे इथून. ब्रेक घेतला नाही मी अजून, लास्ट ब्रेक घेतला होता त्यानंतर अजून ब्रेक नाही घेतला. ओके रस्ता जरा एकेरी आहे पण रस्ता जरा मोठा आहे, जरा बऱ्यापैकी आहे पण सांगता येत नाही कधी कोणती गाडी येईल कसं येईल. म्हणजे 1 तासाच्या आत आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. मार्लेश्वरला जत्रा चालू आहे पण कुठे बोट वगैरे काय लागले नाहीत का नाही. कोकणात पर्यटन कसं जमा करायचं हेच लोकांना माहीत नाही. मकर संक्रांतीला मार्लेश्वराची खूप मोठी जत्रा असते. आता पहिलं आपल्याला देवरुख लागेल आणि देवरुख नंतर मार्लेश्वर म्हणजे मारळगाव. आपल्याला मारळगावात जायचं आहे.
तसा रस्ता एवढा बेकार नव्हता, फक्त पेन सोडल्यावर वडखळ, म्हणजे पेन सोडल्यावरच पकडा किंवा नागोटणे, हां पेन सोडल्यावर इंदापूरपर्यंत रस्ता खूपच खराब आहे, म्हणजे त्या पॅचमध्ये त्यामध्ये ते जर सोडलं तर बाकी सगळा रस्ता एकदम मस्त सुसाट आहे. मधी मधी थोडेफार आहेत एकेरी दुकेरी रस्ते, पण ठीक आहे चालू शकतो. म्हणजे
गेला आत मध्ये घेतो घेतो आणि ह्या नाही का